भारतीय जनता पार्टीची प्रदेश कार्यकारिणी बैठक शनिवारी पनवेलमधील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार असल्याची माहिती भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रमुख प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. पनवेल शहरातील मार्केट यार्डमधील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या पत्रकार परिषदेस कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत उत्तर रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी युवा नेते विनोद साबळे महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष मनोज भुजबळ कर्जतचे उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल सरचिटणीस दीपक बेहरे उपस्थित होते. या कार्यकारिणीला महाराष्ट्रातून भारतीय जनता पार्टीचे आमदार लोकप्रतिनिधी जिल्हाध्यक्ष पदाधिकारी असे सुमारे 800 जण या कार्यकारिणीला येणार आहे. सकाळी 10 वाजता बैठक सुरुवात होईल. त्याच्यानंतर या बैठकीमध्ये अध्यक्षीय भाषण माननीय चंद्रकांत दादा पाटील यांचं होईल आणि बैठकीचा सभा होईल. या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस कामार या पूर्ण दिवसभराच्या बैठकीसाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील उपमुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्रजी फडणवीस त्याशिवाय भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातले सर्व नेते सुधीर भाऊ आहेत पंकजा दई आहेत आशिष शेलार आहेत असे सर्व नेते भारतीय जनता पार्टीचे दिवसभर या बैठकीमध्ये सहभागी होतात. स्वाभाविक आहे महाराष्ट्रातल्या घडणाऱ्या घडामोडींचा प्रतिबिंब या बैठकीमध्ये घडणार आहे पडणार आहे आणि त्याच्यामुळे त्याबद्दलचा राजकीय प्रस्ताव महाराष्ट्रातील राजकीय सद्यस्थिती ह्याचं विवेचन करणारा राजकीय प्रस्ताव ह्या बैठकीतला उद्घाटन सत्रानंतर पहिल्यांदा मांडला जाईल आणि हा राजकीय प्रस्ताव भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार मांडणार आहेत. त्या प्रस्तावावरती चर्चा होईल. एकूण महाराष्ट्रातली परिस्थिती काय काय सगळ्या काही खूप चांगल्या गोष्टी घडल्या. महाराष्ट्रामध्ये 2 खासदार राज्यसभेचे निवडून आले, विधान परिषदेचे 5 आमदार आले, एकामागे एक यश आम्ही त्या भारतीय जनता पार्टीने मिळवलं आणि आता तर महाराष्ट्र सत्ता पलटायची. तर हे सगळ्याचा आणि एकूण सगळी राजकीय परिस्थितीचा आढावा या ठिकाणी त्या निमित्ताने होईल.